सद्गुरूंच्या शिकवणीचा लाऊ एक दिवा, त्याला भक्ती सेवेने उजळायला हवा. आई बाबांच्या संस्कारांचा लाऊ एक दिवा, त्याला जिव्हाळ्याने जपायला हवा. सैनिक शेतकऱ्यांच्या त्यागासाठी लाऊ एक दिवा, त्याला सन्मानाने जपायलाच हवा. आपल्या राष्ट्राचा लाऊ एक दिवा, प्रगतीच्या ज्योतीने सतत उंचावर न्यायला हवा. डॉक्टर पोलिसांच्या सेवेचा लाऊ एक दिवा, त्याला आदराने जपायलाच हवा. तुझ्या माझ्या प्रेमाचा लाऊ एक दिवा, त्याला आपुलकीच्या तेलाने तेवत ठेवायला हवा. त्याला आपुलकीच्या तेलाने तेवत ठेवायला हवा. हॅलो, नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर जसं मी नेहमी तुमच्यासाठी काहीतरी नवीन नवीन काहीतरी वेगळं घेऊन येत असते, तर असंच आज मी तुम्हाला दाखवणार आहे की माझ्याकडे कुठकुठल्या प्रकारचे आणि कसे कसे दिवे आहेत. तुम्हाला माहिती आहे दिव्याचं किती महत्त्व आहे. प्रत्येक जी कुठलीही पूजा होते त्याच्यामध्ये दिव्याला, म्हणजे ज्योतीला अग्रस्थान आहे. दिवा प्रज्वलित केल्याशिवाय कुठलीही पूजेची सुरुवात होत नाही, कारण त्याचं महत्त्वच तेवढं आहे. एक एक दिवा कुठेही अंधार असेल, फक्त एक दिवा प्रज्वलित केला ना, तर तिथे एक छान प्रकाश येतो आणि त्या प्रकाशासोबत येते ती म्हणजे खूप सारी पॉझिटिव्हिटी. आणि त्यामुळे आपली जी पूजा असते ना ती खूप छान होते, किंवा आपल्या घरात एकंदर खूप छान अशी पॉझिटिव्हिटी येते. तर मी तुम्हाला दाखवते की मला बऱ्याच वेळी तुम्ही कमेंट केली की ताई हा दिवा कुठून घेतला, तो दिवा कुठून घेतला. तर मला जशी पूजेची आवड आहे तशी पूजेचं साहित्यसुद्धा जमा करण्याची आवड आहे. आणि आपली पूजा तर खूप छान रेखीव, सुंदर आणि अशी छान वाटायची असेल ना, तर त्यामध्ये दिव्यांचा खूप मोठा भाग असतो, खूप मोठा सहभाग असतो. तर म्हणून असे सुंदर सुंदर दिवे मी कुठून आणलेत, कसे आणलेत, कसे आहेत, तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला तर सुरुवात मी करणार आहे ती म्हणजे आपण जे घरात दिवा लावतो, तर त्यासाठी म्हणजे मंदिरामध्ये देवघरामध्ये जो आपण दिवा लावतो तर तो दिवा कसा असावा. तर माझा देवघरातला जो दिवा आहे तो पण खूप जणांना आवडला, खूप जणांनी मला बरेच वेळा कमेंटमध्ये सुद्धा सांगितलं. तर तो साधा छोटाच दिवा आहे, पण त्यामध्येच आणखीन एक असा हा फुलाच्या आकाराचा, म्हणजे थोडाफार कमळाच्या आकाराचा असा दिवा आहे. तर देवघराचा जो दिवा असेल ना तो नेहमी थोडासा तरी मोठा असावा, जेणेकरून तुम्ही जे तेल त्यामध्ये घालाल तो दिवा आपला जवळपास 5 ते 6 तास तरी छान असा जळला पाहिजे, दिवा प्रज्वलित राहिला पाहिजे. आणि थोडीशी हाईट, एवढी एवढी तरी हाईट असावीच दिव्याला, त्यामुळे दिवा छान उठून दिसतो आणि जी ज्योत पण पेटते दिव्याची ती आणखीन छान होते. तर हा एक पितळेचाच दिवा आहे. आणि असे जे फोल्ड म्हणजे डिफोल्ड होतात ना असे दिवे तुम्ही घ्या कधी, कारण हे घासण्यासाठी खूप आपल्याला इझी पडतात एकदम. तर हा दिवा मी नॉर्मल दुकानातूनच घेतलेला आहे. तर असे म्हणजे बरेचसे वेगवेगळे दिवे आहेत, ज्या दिव्यांची लिंक माझ्याकडे अवेलेबल आहे त्याची लिंक मी तुम्हाला देईन. आणि जे दिवे मी दुकानातून घेतलेले आहेत तर तुम्हाला यासाठी दाखवते की अशा प्रकारचे दिवे तुम्ही घेऊ शकता तुमच्या इथे जवळपासच्या दुकानात, किंवा तुम्ही दुकानदाराला सांगून असे दिवे तुम्ही मागवू शकता. तर हा पितळेचाच नॉर्मल दिवा आहे, हा 100-150 पर्यंत मला वाटतं येऊन जाईल शॉपमध्ये गेलात तुम्ही तर. तर असा हा देवारात लावण्यासाठी असा दिवा आहे. माझ्याकडे दुसराही एक दिवा आहे, असे दोन दिवे. तर पुढचे जे दिवे तुम्हाला दाखवते ते म्हणजे अशा छोट्या छोट्या पणत्या मी घेतल्या आहेत. तर आपल्याकडे मातीच्या वगैरे बऱ्याचशा पणत्या दिवाळीमध्ये येतात, पण ह्या पितळेच्या पणत्या ना खूप सुंदर वाटतात. तुम्ही याच्यामध्ये वॅक्सचे सुद्धा दिवे लावू शकता, किंवा आपण जे तेलाचे दिवे लावतो तेलाचे दिवे सुद्धा लावू शकता. आणि पितळेचं आहे ना त्यामुळे याला एक वेगळंच असं रूप प्राप्त होतं, खूप सुंदर दिसतात लावल्यानंतर. हे आपण दरवाजात सुद्धा लावू शकतो, देवाकडे सुद्धा लावू शकतो, जेव्हा आपण एखाद्या पूजा मांडतो तेव्हा लावू शकतो. आणि मातीचे दिवे काय होतात ना, तेलामुळे खराब होतात, चिकट होतात, पण असे पितळेचे दिवे जर आपण घेऊन ठेवले तर ते आपण स्वच्छ केले तर ते खूप छान स्वच्छ होतात आणि दरवेळेला असे नव्यासारखे दिसतात छान. तर म्हणून हे पितळेचे दिवे मी घेतले होते. हे पण मी कल्याण वेस्टला एका दुकानामधूनच घेतलेत आणि हे इझिली मला वाटतं बऱ्याच ठिकाणी अवेलेबल होतील. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्ससुद्धा अवेलेबल असतात, साईज अवेलेबल असतात. तर अशा प्रकारचे दिवेसुद्धा तुम्ही दरवाजात लावण्यासाठी वगैरे नक्की घेऊन ठेवा.
तर नेक्स्ट जे तुम्हाला खूप आवडले होते सगळ्यांना की जे दिवे मी दाखवले होते तर खूप सगळ्यांच्या कमेंट्स होत्या, तर ते दिवे मी तुम्हाला पहिले दाखवते। तर त्यामध्ये हे दिवाळीच्या वेळेला मी घेतले होते कलेक्शन आणि मला खूप आवडलं होतं। तर हे कमळाचे दिवे आहेत, याच्यामध्ये आतमध्ये पितळेचा दिवा आहे, बघा बेसला पण पितळेचाच दिवा आहे आणि हा पूर्ण आहे ना अनफोल्ड, म्हणजे पूर्ण डिटॅच आहे हा दिवा, पूर्ण निघतो संपूर्ण अशा प्रकारे। बघा याच्या पाकळ्या वेगवेगळ्या होतात आणि दिवा वेगवेगळा होतो। इवन हे पण तुम्ही काढू शकता, तुम्ही याच्यामध्ये वॅक्सचा दिवा लावायचा आहे तर वॅक्सचा दिवा सुद्धा लावू शकता किंवा आपण तेलाचे दिवे लावू शकतो। तर मी हे दिवे का घेतले, हे प्रिफर मी केले याच्यासाठी कारण याच्या आतमध्ये हा पितळेचा बेस होता, जो आपण वात लावून जर दिवा लावला ना तर तो खराब होणार नाही। नाही तर नॉर्मली काय असतं की आतमध्ये वेगळं मटेरियल असतं, मेटल वगैरेचं मटेरियल असतं, तर त्याच्यामुळे आतमध्ये आपण तेलाचे दिवे लावता येत नाहीत। तर तेलाचे दिवे लावल्यानंतर आपण हे देवाकडे सुद्धा लावू शकतो, पूजेमध्ये सुद्धा मांडू शकतो। तर बऱ्याच प्रकारे याचे फायदे आहेत आणि छान लख स्वच्छ होतात। मेन म्हणजे वर्षानुवर्ष हे दिवे आपल्याला टिकू शकतात। ह्याचा जरी कलर जरी खराब झाला तर वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रे मिळतात कलरचे, तर कलर स्प्रे करून आपण याचा कलर सुद्धा चेंज करू शकतो मेटलचा। तर त्याच्यामुळे म्हणजे ड्युरेबल आहे खूप। तर हे दिवे मी अमेझॉनवरून मागवले होते, म्हणजे ऑनलाईन मागवले होते। तर ह्याची जी लिंक आहे ना तर ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्हाला। ह्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे कलर अवेलेबल आहेत। तर सध्या मी ते दोनच कलर होते तर मी दोन कलर घेतले होते, हा पिवळा कलर आहे आणि हा लाल कलर आहे। दोन्ही पण खूपच सुंदर वाटतात लावल्यानंतर आपल्या पूजेमध्ये, खूप छान वाटतात तुम्हाला, तुम्ही तर बघितलेच आहेत। तर त्याच्यामुळे याची लिंक मी देईन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये, तर तुम्हाला जर आवडले तर हे दिवे तुम्ही नक्की परचेस करा। तर नेक्स्ट हे जे दिवे दाखवले मी तुम्हाला पाकळ्यांच्या आकाराचे, तर तसाच हा दिवा आहे। ह्याच्यामध्ये पितळ आणि तांबं असं दोन्ही मिश्रित आहे हा दिवा, आणि हे खराब होण्याचे चान्सेस नाही आहेत। हे आपण धुवून वगैरे मस्त स्वच्छ करू शकतो। हा पण असाच पूर्ण डिटॅचेबल आहे, इथून पूर्ण ओपन होतो, तर त्यामुळे आपल्याला कसं घासायला व्यवस्थित पडतं दिवे। आणि हा लावल्यानंतर खूप सुंदर दिसतो। बऱ्याच जणांनी मला विचारलं, तर हा मी नॉर्मल दुकानामधूनच घेतलेला आहे कल्याण वेस्टला, तर हा जवळपास 400 पर्यंत असेल हा दिवा, 400-500 रेंजमध्ये काहीतरी, कारण हे पूर्ण तांबा आणि पितळेचा आहे। तर याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारे वातीचा दिवा लावू शकता किंवा तुम्हाला हे नको असेल तर हे काढून तुम्ही याच्यामध्ये वॅक्सचा दिवा सुद्धा लावू शकता। म्हणजे 2-in-1 यूज आहे याचा आणि खूप सुंदर वाटतं। आणि हे नको असेल तर हे काढून आपण नुसता दिवा सुद्धा ह्याचा वापरू शकतो, म्हणजे पुढे मागे कधी हे खराब झालं किंवा काही प्रॉब्लेम झाला तर फक्त दिवा सुद्धा तुम्ही यूज करू शकता। तर अशा प्रकारे दिवे मी फ्युचरिस्टिक विचार करून घेतलेले आहेत की जास्तीत जास्त टिकतील आणि जास्तीत जास्त त्यांचा वापर करता येईल आपल्याला। फक्त यूज एंड थ्रो नाही की वापरला आणि फेकून दिला, अशा प्रकारचे दिवे मी घेत नाही। तर असाही दिवा तुम्ही खूप छान वाटतो पूजेमध्ये, असा आवडला दिवा तर असाही तुम्ही नक्की घेऊ शकता। तर नेक्स्ट ते म्हणजे की प्रत्येक पूजेमध्ये वापरले जाते, प्रत्येक पूजेमध्ये जिचा मान असतो आणि जी लावल्याशिवाय पूजेला अजिबात शोभाच येत नाही, तर अशी ती म्हणजे की समई, जी मला पण खूप आवडते। तर ही छोटी समई आहे, याच्यापेक्षा मोठ्या साईजची जी फुल साईजची समई असते ना ती पण आहे माझ्याकडे, पण ती रेग्युलर बऱ्याच जणांकडे असते म्हणून मी तुम्हाला दाखवली नाही। तर अशी छोटी समई आहे ना, ही मीडियम साईज समई आहे, ही खूप खूप उपयोगी पडते। तुम्ही माझ्या बऱ्याचशा पूजांमध्ये ही समई बघितली असेल। ही समई पण पूर्ण अशी डिटॅच होते, म्हणजे वरचा भाग, मधला भाग, खालचा भाग असं संपूर्ण डिटॅच होते की जेणेकरून आपल्याला स्वच्छ करायला समई खूप म्हणजे बरी पडते ही। तर या समयांची समई घेताना कधी आपण जोडीच घेतो, सिंगल समई घेत नाही। तर बघा अशा या दोन समया आहेत छोट्या आकाराच्या, जेव्हा आपण छोट्या काही पूजा मांडतो छोट्या चौरंगांवरच्या, तर तेव्हा अशा समया लावल्या ना तर खूप सुंदर दिसतात। आणि जेव्हा आपण सत्यनारायणची वगैरे मोठी पूजा असते तेव्हा म्हणजे मोठ्या मोठ्या समया लावतो, तर समयांमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत। त्याच्यामध्ये आणखीन एक मी तुम्हाला सजेस्ट करेन, ते म्हणजे याच्यामध्ये मोर येतात वरती, तर ते पण खूप सुंदर दिसतात। तर तशी पण समई मला घ्यायची आहे मोराची, की ज्याच्यामध्ये बरेचसे असे 3-4 लेयर्स असतात, ती पण खूप सुंदर दिसते, पण मला जशी हवी तशी अजून मिळाली नाही आहे। तर तशी मिळाली तर मी नक्कीच ती समई घेईन आणि नक्कीच तुम्हाला दाखवेन। तर या समयासुद्धा मी कल्याण वेस्टचं दुकान आहे भांड्यांचं, पितळेच्या भांड्यांचं, तर त्याच्यामधूनच मी घेतल्या होत्या। तर अशा कुठल्याही पितळेची भांडी किंवा देवाचं सामान मिळतं तर अशा ठिकाणी तुम्हाला अशा समया नक्की मिळून जातील। पण मी तुम्हाला सांगेन की इथे तुम्ही मोर जे असतात ना तर मोराच्या घ्या, त्या आणखीन छान जास्त उठून दिसतील समया।
समय मधलाच दुसरा एक चिंटुकला प्रकार जो मला खूप आवडला आणि खूप सुंदर आहे, तर हे मी तुम्हाला आता रिसेंटली दाखवले होते माझ्या एका व्हिडिओमध्ये, हे अमेझॉनवरून मी मागवलेत आणि इतके सुंदर आलेत ना की मला खरंच वाटलं नव्हतं की खरंच इतके छान येतील. 2-in-1 आहेत. बघा, तुम्ही इथे नॉर्मल कुठलेही दिवे लावू शकता, वॅक्सचे दिवे लावू शकता, जे वातीचे दिवे असतात का आपण तूप तुपाच्या वाती लावतो तसे लावू शकता, किंवा तुम्ही हे बघा याला हे असं एक एक्सटेंडर दिलं आहे की याच्यामधून तुम्ही वात लावू शकता आतमध्ये आणि अशा प्रकारे ठेवायचे आतमध्ये. तर म्हणजे कितीतरी मल्टी यूज आहे या दिव्याचा आणि इतकं सुंदर आणि क्यूट आहे बघा तुम्ही, आणि जाड पण आहे बऱ्यापैकी छान. असं नाही आहे की दिव्याची क्वालिटी बरोबर नाही आहे, क्वालिटी पण खूप सुंदर आली आहे. जशी आपली समई असते ना, समईचाच हाच प्रकार आहे. आणि दोन दिवे आहेत एकत्र. त्याची जी प्राईज आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे याची, कारण मी अमेझॉनवरून घेतली आहे. तर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही नक्की हे घेऊ शकता. दिवे खूप सुंदर आहेत आणि म्हणजे पेटतात पण, खूप छान पेटतात हे दिवे लावल्यानंतर, बऱ्याच वेळ राहतात सुद्धा, म्हणून मला स्पेशली खूप आवडले हे दिवे. आणि हे पण असे पूर्ण ओपन होतात, म्हणजे 3 भागात, 1, 2, 3 भागात ओपन होतात. आणि याच्यामध्ये तुम्हाला आणखीन एक छान गोष्ट मी दाखवते, ती म्हणजे बघा असा हा पूर्ण दिवा जेव्हा आपण ओपन करतो, म्हणजे दिव्यांमध्ये पण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही सेटिंग करू शकता. ते मी तुम्हाला दाखवते की समजा तुम्हाला ही मधली दांडी नको हवी असेल तर तुम्ही अशा प्रकारे दिवा लावून देवाकडे तुम्ही असा छोटा दिवा सुद्धा याचा बनवू शकता. बघा किती सुंदर दिसतोय हा. तर जर आपल्याला मंदिरात लावायचं असेल किंवा छोट्या मोठ्या पूजेला हाईट चेंज करायची असेल, म्हणजे तुम्ही एक्सचेंज करून सुद्धा असे सुंदर सुंदर दिवे सुद्धा बनवू शकता याच्यापासून. तर हीच एक व्हरायटी याच्यामध्ये होती जी मला खूप आवडली आणि याची लिंक मी दिली आहे, तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. तर समया दाखवल्या, समयांमध्ये अजून खूप खूप प्रकार असतात. याच्यामध्ये अजून लांबण दिवे असतात, जे चैनवाले दिवे असतात ज्याला खाली दिवे लटकतात, ते पण खूप खूप सुंदर दिसतात. त्याच्यामध्ये सुद्धा माझं सर्च चालू आहे, त्याच्यामध्ये अजून छान दिवे मला मिळाले ना तर मी नक्की तुम्हाला ते पण दाखवेन. तर नेक्स्ट जे दिवे आहेत माझ्याकडे ते म्हणजे आपण जेव्हा नवरात्री असतात किंवा काय असतं, जेव्हा अखंड दिवा आपल्याला लावायचा असतो, तर तेव्हा आपल्याकडे ना बऱ्यापैकी मोठा दिवा असायला हवा, जेणेकरून जास्तीत जास्त तेल राहील आणि तुम्हाला सारखं तेल टाकावं लागणार नाही त्याच्यामध्ये. तर बघा त्याच्यामध्ये हा एक दिवा आहे, हा खूप सुंदर आहे बघा. याच्यामध्ये याला क्रिस्टल आहेत असे दिव्याला जेव्हा आपण, आणि आतमध्ये असा पितळेचा दिवा आहे पूर्ण, तो खूप सुंदर आहे हा दिवा. हा मला आईने दिलेला दिवा आहे. बऱ्याचशा देवाच्या ज्या गोष्टी आहेत माझ्या, त्या मला आईनेच दिलेल्या आहेत आणि मला आता खरंच खूप उपयोगाला पडत आहेत त्या. तर हा दिवा जेव्हा आपण लावतो आणि त्यावरती जेव्हा ही अशी कास ठेवतो ना, तेव्हा सगळीकडे असा सुंदर असा क्रिस्टलचा एक प्रकाश पडतो, तो खूप छान दिसतो. तर म्हणून हा अखंड दिवा म्हणून सुद्धा तुम्ही लावू शकता. त्यानंतर त्याच्यावरती असं हे झाकण येतं जेणेकरून आपण दिवा जाऊ नये म्हणून यासाठी असं झाकण येतं. याला वरती बघा हे मला वाटतं ह्याचं आहे, लाकडाचं आहे, प्लॅस्टिकचं आहे सध्या, पण इथे लाकडाचं सुद्धा मिळतं की हात आपला त्यामुळे गरम दिव्यामुळे हात भाजणार नाही. तर अशा प्रकारचे दिवा याच्यामध्ये पण बऱ्याचशा साईज अवेलेबल असतात, तुम्ही वेगवेगळ्या साईजचे सुद्धा घेऊ शकता. आणि नेक्स्ट जो मोठा दिवा आहे माझ्याकडे तो म्हणजे हा बघा, हा अखंड दिव्यासाठी मी वापरते नेहमी. तर ह्याच्यामध्ये बरंचसं तेल राहतं भरपूर आणि खूप वेळ, म्हणजे जवळपास दिवसभर सुद्धा हा दिवा राहतो. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन की जी काच आपण दिव्याला लावतो ना बाजूला, तर ती नेहमी तुम्ही अशी ह्याच्यामध्ये पेपरमध्ये मी रॅप करून ठेवते, जेणेकरून काच खराब होत नाही किंवा आपला कधी धक्का लागला काय लागला तर पटकन ती फुटत नाही. तर ही एक छान टिप आहे तुम्हाला की काचेचे जे दिवे असतात ते अशा प्रकारे छान रॅप करून ठेवा, म्हणजे ते चांगले राहतात, व्यवस्थित राहतात. तर असा हा मोठा दिवा आहे माझ्याकडे. तर असं अखंड दिवा लावण्यासाठी असा एक मोठा दिवा तुम्ही नक्की घेऊन ठेवा की आपल्याला तो असा उपयोगी पडतो. तर बरेच सगळे दिवे मी दाखवले तुम्हाला, अजून एक दोन बाकी आहेत. पण त्यातला एक दिवा जो लास्ट टाइम तुम्ही मला विचारलं होतं की ताई हा दिवा कितीला घेतला काय घेतला, तर हा एक आहे माझ्याकडे चांदीचा दिवा आहे. तर हा मला मावशीने दिला आहे, म्हणजे जेव्हा माझा आता बर्थडे झाला आणि 100K निमित्ताने मावशीने मला हा दिवा दिला आहे चांदीचा. त्याची प्राईस तुम्ही मला विचारली होती पण प्राईस मला माहिती नाही आहे, कारण हा गिफ्ट दिलेला आहे तर मी तिला विचारलं नाही. पण दहीवडकर सराफ म्हणजे योगेश दादांकडे असे दिवे आहेत, मावशीने त्यांच्याकडूनच घेतला होता. तर तुम्ही त्यांना नक्की विचारू शकता. त्यांचा पण जो ॲड्रेस आहे किंवा नंबर आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. बऱ्याचशा चांदीच्या गोष्टी, बरेचसे चांदीचे वेगवेगळे दिवेसुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहेत,
मी मला वाटतं मी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले पण होते दिवे बरेचसे, तर तसे पण तुम्हाला हवे असतील तर तुम्ही त्यांना पण कॉन्टॅक्ट करू शकता या दिव्यांसाठी. तर नेक्स्ट जे तुम्हाला आवडले होते, तसेच तर तुम्हाला सगळेच दिवे माझे आवडलेत, पण त्यातल्या त्यात हे दिवे खूप आवडले होते आणि खरंच खूप छान पण आहेत ते म्हणजे असे हे कवड्यांचे दिवे मी मागवले होते. हे मी दिवाळीच्या वेळेला मागवले होते ॲमेझॉनवरून आणि खरंच खूप सुंदर आहेत. आणि जसं आणि या ओरिजिनल कवड्या आहेत, तुम्हाला जसं आपल्याला मी तुम्हाला नेहमी सांगते की कवड्या खरंच कवड्या लक्ष्मी म्हणजे लक्ष्मीकारक असतात, लक्ष्मीला प्रिय असतात. तर म्हणजे जरी हे वॅक्सचे दिवे असले पण तरी त्यात एक ज्योत प्रज्वलित होते आणि त्याने खूप छान अशी पॉझिटिव्हिटी येते सगळीकडे. तर म्हणून हे दिवे खूप सुंदर वाटतात पूजेमध्ये मांडल्यानंतर. तर असे हे चार दिव्यांचा सेट होता हा आणि याच्यामध्ये वेगवेगळे कलरसुद्धा आहेत बघा. आणि एक दिवा तुम्हाला इथे दिसत असेल की मी इथे लावलेला आहे गौतम बुद्धांच्या इथे, तर किती सुंदर वाटतोय बघा. तो म्हणजे दिव्याची जी ज्योत आहे ना, त्याने जी पॉझिटिव्हिटी येते ना ती वेगळीच असते खूप आणि खूप छान वाटते. तर हे जे दिवे आहेत हे मी ऑनलाईन ॲमेझॉनवरून मागवले होते, तर ह्याची लिंक मी तुम्हाला दिलेली सुद्धा आहे बऱ्याच वेळेला, पण या व्हिडिओच्या म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा याची लिंक मी देणार आहे. तर बऱ्याच जणांनी मागवले होते त्यामुळे मला वाटतं हे आउट ऑफ स्टॉक सुद्धा गेले होते. खूप जणांनी मला सांगितलं की ताई दिवे अवेलेबल नाही आहेत, तर जसे अवेलेबल होतील तर तसे तुम्हाला करून देतील. पण आहेत हे ॲमेझॉनवरती, तर लिंक दिलेली आहे, तर तुम्ही लिंकवर जाऊन तुम्हाला आवडले तर तुम्ही हे नक्कीच घेऊ शकता. तर आणखीन सुंदर सगळ्यांना आवडलेला असा दिवा तो म्हणजे हा बाहेर जो मी लावला आहे माझ्या एंट्रीच्या इथे मुख्य दरवाज्याच्या इथे जो दिवा लावला आहे खरंच खूप खूप सुंदर आहे. हा माझा पहिला दिवा आहे, या सगळ्या दिव्यांच्या आधी मी हा दिवा घेतलेला होता. जेव्हा मी बघितला ना तेव्हाच मला खूप आवडला होता. कल्याण वेस्टला मी हा दिवा घेतलेला आहे, या दिव्याचं दाखवलेले सुद्धा आहेत व्हिडिओमध्ये की कुठून घेतलाय हा दिवा. आणि तुम्ही तुमच्या इथे सुद्धा जिथे देवाचं सामान मिळतं, पितळेचे देव मिळतात, पंचधातूचे देव मिळतात किंवा पितळेची भांडी मिळतात, तिथे सुद्धा तुम्ही दाखवून अशा प्रकारचे दिवे ऑर्डर करू शकता. त्याच्यामध्ये सुद्धा इथे ही जी डिझाईन आहे ही मोराची डिझाईन आहे, तर याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या डिझाईन सुद्धा अवेलेबल आहेत. किंवा दोन तीन प्रकारचे असे दोन तीन दिव्यांचा सेट असं वेगवेगळं आहे याच्यामध्ये. ऑनलाईन सुद्धा आता असे दिवे आलेले आहेत, ॲमेझॉनवर सुद्धा मी बघितलेत असे दिवे. तर एक पॅटर्न मी तुम्हाला दाखवते की अशा प्रकारचा दिवा सुद्धा खूप सुंदर दिसतो. तुम्हाला एखादं तुम्ही एखादी भिंत छान अशी डेकोरेट करत असाल तर तिथे असे लावले दिवे तर खूप छान दिसतात. तर मी याच्यामध्ये वॅक्सचा दिवा लावते, कारण काय होतं ना की तेलाचा दिवा लावला तर तेल गळून बरेचसे ॲक्सिडेंटल्स घडू शकतात. आणि बाहेर माझ्या बरंचसं सामान पण ठेवलेलं आहे, तर म्हणून मी यात वॅक्सचा दिवा लावते. पण खूप सुंदर वाटतो आणि ह्याला अशी खाली सुंदर अशी घंटीसुद्धा आहे. बऱ्याचशा दिव्यांमध्ये इथे गणपतीचं चित्र असतं किंवा बरेच वेगवेगळे पॅटर्न असतात, तर हा पण दिवा खूप सुंदर आहे. हा तेव्हा मला 1200 का 1300 आसपास पडला होता, पण आता जरा महाग आहेत हे दिवे, तर तुम्ही अशा प्रकारचे दिवे सुद्धा घेऊ शकता. तर असा आजचा आपला दिव्यांचा व्हिडिओ होता की काय काय दिवे माझ्याकडे कसे कसे आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर केले. आणखीनही नवीन नवीन दिवे येतील, जसे जसे नवीन नवीन घेईन ते मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. पण आत्तापर्यंत जे जे आहे ते मी तुम्हाला दाखवलं आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.